जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंढरपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. देशात अनेक जाती आहेत. कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे याबाबत आकडेवारी नाही, त्यामुळे जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंढरपुरात केली. ओबीसीची जनगणना करावी अशी मागणी पुढे आली आहे. या संदर्भात आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांना विचारले असता केवळ एकाच जातीची जनगणना न करता देशातील सर्वच जातीची जनगणना करावी अशी मागणी यांनी केली आहे. अशा जनगणनेमुळे जातीयवाद वाढेल अशी समजूत आहे, पण हे चुकीचे आहे. यामुळे प्रत्येक जातीची आकडेवारी करण्यासाठी उपयोग होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशातील विरोधक एकत्र आले आहेत, पण त्यांनी शेवटपर्यंत एकत्र राहावं. पण ममता बॅनर्जी यांनी कम्युनिस्ट एकत्र येणं अशक्य आहे अशीच परिस्थिती अनेक राज्यात आहे. त्यामुळे 2019 पुन्हा NDA सत्तेत येईल अशी खात्री आठवले यांना आहे. एक मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे की ओबीसींचा संसद झालेला आहे, पण तो अजून जाहीर करण्यात आला नाही. म्हणजे मागच्या वेळेला पार्लमेंटमध्ये बऱ्याचशा मागणी करण्यात आली, चर्चा झाली UPA सरकारच्या वेळेला. आणि त्यावेळेला 2011 त्यांचा सेन्सस, मध्यंतरच्या काळामध्ये सेन्सस झालेला आहे, पण ती आकडेवारी काही अजूनही बाहेर आलेली नाही अशी सगळ्या लोकांची मागणी आहे. त्या संबंधामध्ये सरकार विचार करत आहे. पण माझी भूमिका किंवा माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की फक्त OBCचंच सेन्सस होता कामा नये, तर देशामधल्या सगळ्या जातीची जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे करण्यासाठी अशा पद्धतीची जनगणना अत्यंत आवश्यक आहे. आणि जनगणना झाल्यामुळं जातीवाद वाढेल किंवा मजबूत होईल अशा पद्धतीची काही लोकांचं मत आहे, पण त्या मताशी आम्ही सहमत नाही. जनगणना केल्यामुळं जातीवाद वाढेल किंवा जाती वाढतील असं म्हणणं अत्यंत चूक आहे. त्यामुळं मी सगळ्यात अगोदर लोकसभेमध्ये मागणी केली होती की जातीनिहाय जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक जातीला आपल्या पर्सेंटेजची अधिकृत माहिती मिळेल, आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे. धीरे यत्न स्वकार्य साधावे म्हणत पंढरीची संस्कृती आणि शैक्षणिक ज्ञानाचा वारसा जपणारी सर्वात जुनी संस्था नगरपालिका संचलित लोकमान्य विद्यालय पंढरपूर. इथे दिलं जातं शिक्षणासोबतच व्यावसायिक प्रशिक्षण, तेही मोफत. तंत्र शिक्षणासह व्यवसाय विकास योजनेअंतर्गत मल्टीस्किल आणि रिटेल हा सर्व सोयीने असणारा पंढरपुरातील एकमेव व्यावसायिक कोर्स. याशिवाय कम्प्युटर कोर्सेससाठी तज्ज्ञ शिक्षक आणि ई लर्निंगची सोय. प्रोजेक्टद्वारे विविध शिक्षणाचा अभ्यास, क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा स्पर्धा आणि बौद्धिक स्पर्धा सुद्धा, अनुभवी शिक्षक वृंद, सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम. पंढरपूर नगर परिषद संचलित लोकमान्य विद्यालयामध्ये आम्ही शैक्षणिक सुविधा मोफत देत आहोत. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन ह्यामध्ये आम्ही देत आहोत व कला क्रीडा ह्यासाठी तज्ज्ञ व्यवस्थापक आम्ही नेमत आहोत. मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या पाल्यांना लोकमान्य विद्यालयामध्ये ऍडमिशन घेऊन आम्हाला सहकार्य करावे. आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचंय? चला तर मग लोकमान्य विद्यालयामध्ये. 1 ते 9 प्रवेश सुरू आहे, तर मग आजच भेट द्या लोकमान्य विद्यालय, जुन्या अर्बन बँकेजवळ, नवरंगे बालकाश्रमा शेजारी, पंढरपूर.